आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय ते आज गुजरातमध्ये आनंद इथे नैसर्गिक शेतीविषयक आयोजित शिखर परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते कृषी आणि अन्न प्रक्रियेशी संबंधित झिरो बजेट नैसर्गिक शेतीसह विविध विषयांवर त्यांनी यावेळी विचार व्यक्त केले पन्नासाव्या विजय दिनानिमित्त भारतीय सैन्यातील मुक्तियोद्धे आणि वीरांगनांना त्यांच्या बलिदान आणि पराक्रमासाठी देश आज आदरांजली वाहतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जवानांना ट्विटरद्वारे आदरांजली अर्पण केली एकोणीश एकाहत्तरच्या युद्धात आपण दमनकारी शक्तींचा पराभव केलाय असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग यांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली केंद्रीय मंत्रिमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं हो या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं देशात येत्या तीन वर्षात सुमारे छत्तीस हजार पाचशे किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जातील केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरादाखल ही माहिती दिली चालू आर्थिक वर्षात बारा हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीचं लक्ष्य सरकारने निश्चित केलंय असं ते म्हणाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज स्पष्ट केलं बारावीची वार्षिक लेखी परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल दोन हजार बावीस दरम्यान होईल तर इयत्ता दहावीची वार्षिक लेखी परीक्षा पंधरा मार्च ते अठरा एप्रिल दोन हजार बावीस दरम्यान होईल यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने आज पत्रक जारी केलं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ए एम खानविलकर दिनेश माहेश्वरी आणि सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने राज्यात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी स्वागत केलं महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीच्या वतीनं मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे या महोत्सवाचं उद्घाटन येत्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली नव उद्योजकांना बोलते करा मनात जिद्द आणि हिंमत असते तर कोणत्याही क्षेत्रात प्रगती शक्य आहे नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना असं आवाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी केलं आहे आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील नव उद्योजकांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार